नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवरामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या लोकांच्या घरे आणि जमिनी पाण्यात गेल्या. त्यामुळे शासनाने यांचे पुनर्वसन गंगानगर या वसाहतीत केले. परंतु या वसाहतीची चुकीची साईट निवडल्यामुळे आजूबाजूला जे नाल्यांचं पाणी आहे ते या वसाहतीमध्ये घुसते आणि दरवर्षी वसाहत पाण्यात जाते. 2002-03 या वसाहतींमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा लोकांनी इथे वसाहत करू नये म्हणून विरोध केला होता. परंतु शासनाने नेमक्या ह्याच जागेवर वसाहत तयार केली आणि एकदा नाही, दोनदा नाही, चारदा ही वसाहत पाण्याखाली गेली. वसाहत आली होती तर घर सर्व बुडून गेले, कोंबड्या बोकड्या मरून गेल्या आणि घोडासुद्धा वाहून गेला. तर धान्य पण सर्व भिजून गेलं. ह्या गावातल्या माणसं सर्व भूक आहे. किती घरांमध्ये पाणी गेलं असेल तरी? 172. खराब झालं धान्य? बाकीचं वाहून गेलं. इथे राहताय तुम्ही आता? बाथरूम मध्ये? किती वाजता पाणी आलं? किती दिवसाचं भाड आहे? शेतामध्ये पण पाणी भरून गेले. करोड कापस लावलं होतं तर पण बुडून गेले. आणखी बियारा घ्यावा लागेल तर कसं काय बियारा घ्यावा? लोकांनी याच्यापूर्वी सुद्धा शासनाकडे तक्रार केली होती. तरवाडमधील जे काही लोक आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं करून किंवा त्यांना नेमकी कशाची गरज आहे तर ते संरक्षण भिंत बांधण्याची खरोखर गरज आहे. त्यामुळे त्या जागेचा सर्वे होऊन संरक्षण भिंत नेमकी कोणत्या बाजूने बांधली जावी याचा पहिले सर्वे करून त्या ठिकाणी संरक्षण भिंत ही नक्कीच बांधली गेली पाहिजे असं माझं पण मत आहे. त्या दृष्टीने आम्ही शासनाला वरती कळवलेलं पण आहे आणि शासन वरिष्ठ कार्यालय आणि आम्ही याचा सर्वे करून तिथे आपण तरावत गावठाण्याच्या पूर्वेला आपण एक संरक्षण भिंत बांधून देणार आहोत. काल कलेक्टर साहेबांना आय आला होता तर आमची असंच मागणी झाली की आमचे भिंत बांधून द्या आणि सोल्युशन भिंत बांधून द्या, पाया पण बांधून द्या. यांनी जी काही पेरणी केली असेल त्यांना सरकारने बिवारा पेरण्यासाठी परत पेरणी करण्यासाठी बिवारा दिला गेला पाहिजे. पंचनामे होतील, शासन दरबारी ते प्रस्ताव जातील, पैसे नुकसान भरपाई मिळतील. पण आज त्यांचा संसार जर उभा करायचा असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना आज तात्काळ मंत्रालयात सुद्धा माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी उच्च अधिकारी समिती असते त्या 2013 जी बैठक झाली त्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला. याच्यासाठी 3 सदस्यीय समिती तयार झाली पाहिजे आणि त्याने जाऊन प्रत्येक वसाहतींमध्ये जाऊन जिथे जिथे पाणी घुसतं तिथला अहवाल शासनाला सादर करायचा. परंतु या 3 सदस्यीय समितीने हा अहवाल कोणत्या गुलदस्त्यात ठेवला आहे हा नेमका आम्हालाही माहीत नाही आणि प्रकल्पबाधितांनाही माहीत नाही. आमची मागणी आहे शासनाला की याचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आणि भिंत आणि संरक्षक भिंत आणि क्लिंट लोकांना प्रकल्प बांधून मिळावी.